नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 7 जुलै. आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. छोटी सेपरेट आहे, आता लगे दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये वारे सुटण्याची शक्यता आहे, वाऱ्यासह कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. छोटी सेपरेट आहे, एकदम कमी वेळात आहे, थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता लगे दुपारी आणि दुपारनंतर अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, अमरावती, बदनेरा, तसेच इकडं नांदगाव, कुंकवेश्वर, खेरडा, मूर्तिजापूर या भागांमध्ये मध्यम तर बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अचलपूर, वरुड, कोंढाली, सौसर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरावर मित्रांनो सर्वदूर असे हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये आता लगेच दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर राहणार आहे. मध्यम पाऊस थोडासा विखुरलेल्या स्वरूपात आहे, परंतु हलका पाऊस सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना नागपूर विभागामध्ये बघायला मिळत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. दक्षिण भागात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. आसिफाबाद, अहेरी वगैरे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर पंढरकवडा, आदिलाबाद या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. अमरावती भागातील वाशिम, यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा आज जोर राहील, हलक्या मध्यम पावसाची शक्यता. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील. या परिसरातील घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. हलका ते मध्यम बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील. काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस कमी ठिकाणी आहे, हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये आहे. सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता. बीड, बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. लातूर आणि धाराशिवमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आज होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाचा या परिसरामध्ये अंदाज आहे. यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक, तसेच अहिल्यानगर, त्याचबरोबर इकडं सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये वारे आपल्याला मागील 4-5 दिवसापासून बघायला मिळत होते. या वाऱ्याचा वेग काहीसा कमी होताना बघायला मिळेल. त्यामुळे या परिसरात देखील पावसाचा जोर हळूहळू आपल्याला वाढताना बघायला मिळेल. आज या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये जामाखंडी, सांगलीचा दक्षिण भाग आहे, जत, विजयपुरा, शेजारच्या राज्याचा काही भाग येईल, एकदम बॉडीलगतच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. मुख्यत्वे करून आज मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी, राजापूर जोरदार, काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. गोव्यामध्ये पाऊस वाढलेला आहे. तर या गोव्यालगतच्या भागामध्ये दक्षिण कोकण या परिसरात देखील आज खूप जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. राजापूर, रत्नागिरीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहणार आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी पाऊस जास्त राहील. नाशिक, नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात आज वातावरण आहे. बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. पश्चिम पट्ट्यामध्ये थोडासा जोर जरी कमी झाला तरी पण हलका पाऊस बघायला मिळेल. जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव, बुरणपूर, खामगाव तसेच धुळेमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.